नमस्कार शेतकरी बंधुनो सध्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये जी काही चर्चा आहे ती फक्त आहे टमाटोच्या दराची टमाटोचे दर वाढले टमाटोच्या दराने दोनशे रुपयाचा आकडा गाठला अशा अनेक बातम्या आपल्याला सध्या मीडियामधून पाहण्यास मिळत आहे परंतु मित्रांनो ज्यावेळेस याच शेतकऱ्याचं टमाटो बांधावर फेकलं जात होतं त्यावेळेस हा मीडिया कुठेही बातमी दाखवत नव्हता त्यावेळेस अक्षरच्या शेतकऱ्यांना एकेरी एक लाख दोन लाख हा तोटाकं तोटा सहन करावा लागत होता परंतु गेली तीन वर्ष टमॅटोला दर कमी होते अक्षरशः शेतकऱ्यांना त्यांचं टमॅटो आपल्या बांधावर टाकावं लागलं आणि आने अनेक लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला त्यातच गेल्या तीन वर्षामध्ये बसलेला फटका देण्यात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे पाठ फिरवली आणि त्यातच काही शेतकऱ्यांनी न खचता पुन्हा एकदा या टमॅटोची लागवड केली त्यांना आता सध्या चांगला दर मिळत आहे आणि तो चांगला दर मिळल्यामुळे तेच समाधानी आहेत तर मंडळी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच एका शेतकऱ्याला भेटणार आहोत ज्यांची एक एकरावरती टमॅटोची लागवड आहे आणि या टमॅटोच्या लागवडीमधून त्यांना चांगलं समाधानकारक असं उत्पन्नही मिळत आहे नमस्कार सर आपलं नाव नमस्कार तानाजी किसन माने गाव रोपळे ठीक आहे तर तानाजी भाऊ तुम्ही या टमॅटोची लागवड कधी केली लागण करून आज जवळजवळ अडीच पावणे तीन महिने झाला तीन महिने झाले हा आपल्याला कसं सुचलं की बाबा गेल्या वर्षी म्हणजे बऱ्यापैकी टमाटोचे दर पडलेले होते आणि या वर्षी या पिकाची लागवड करण्याची धाडस कसं केलं धाडस केलं माझ्या मित्रामुळे अंकुश जनार्दन भोसले आणि देवीदास कृष्णा भोसले बर त्या दोघांनी प्रतिसाद मला भरपूर दिला त्याने तुम्हाला लागवड करण्यास सांगितली हा लागवड लागवड करा तुम्हाला भरपूर दर मिळेल म्हणली मग जरा थोडं आर्थिक परिस्थिती होती मला त्यांनी भरपूर साथ दिली बर बर मग त्या मित्रांनी लागवड केली मित्रांनी नाही मला त्यांनी साथ दिली त्यांनी सांगितलं तुम्हाला लागवड करण्याची पूर्वी या पिकाची लागवड वगैरे केली होती आपण कधीच नाही पहिल्यांदा प्लॉट आणला पहिल्यांदाच प्लॉट ला। लावला आणि पहिल्यांदाच उत्पन्न ठीक आहे हे लागवड केल्यानंतर आता सध्या आपलं मार्केटला टोमॅटो जात आहे काय दर मिळतोय सध्या दर मला एकशे वीस पर्यंत मिळा किलोला एकशे वीस रुपये सध्या सध्या ते तुम्ही डायरेक्ट म्हणजे स्वतः न विकता व्यापाऱ्यांना देत नाही व्यापाऱ्यांना पण देतो आणि धनाजी गाडेकर पंढरपूरचं हे आहे आ... व्यापारी व्यापारी आहे त्यांची आडत मोठी आहे पंढरपूरला मार्केट कमिटीत बरं बरं मग त्यांनी पण आपलं आजपर्यंत काय मी देत होतो ती माळव फ्लावर असेल कोबी असेल त्यांनाच देतो त्यांनी पण चांगला दर दिला आतापर्यंत आणि आज जाणार माल त्यांनाच जाणार आहे बरं बरं आज रोजी काय रेट मिळतोय तुम्हाला आज मला एकशे दहा रुपये मार्केट ती देतात एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये किलोला आता टोटल या एक एकर तुमचे तोडे किती झालेले तोडे झाले चौथा ही चौथा तोडा हा आतापर्यंत किती म्हणजे किती कॅरेट माल निघालेला आहे कॅरेट साधारण चारशे साडेचारशे झालं साडेचारशे जर आपण टोटल पैशामध्ये किती उत्पन्न मिळाले तर किती त्याच्यामध्ये मला सात साडेसात लाख रुपये आतापर्यंत राहिलं साडेसात लाख रुपये मिळाले आणि खर्च किती झालाय आपल्या टोटल खर्च माझा सव्वा दोन लाख रुपये खर्च झाला आणि आपल्याला प्रॉफिट म्हणजे एवढं खर्च वाजा जाता सात ला पाच लाख सध्या तुम्हाला मिळाले आणि अजून या क्षेत्राचे किती तोडे होतील तुम्हाला तोडे चार होते अजून चार तोडे होते चार होतात चार तोड्यात किती कॅरेट होतील काय अंदाज कॅरेट आता काय इथून पुढे आता एखादा तोड आणखीन दोनशे अडीचशे कॅरेट चा निघल तिथून पुढे पन्नास साठ न कमी न जरा बरं बरं म्हणजे अजून एक कॅरेट निघतील रेट निघतील अंदाजे निघतात तरी तुम्हाला आता दराज काय वाटतंय अजून किती दिवस दर, दर, दर हाई एक पंधरा ते वीस दिवस राहील हाय असा बरं थोडं चालू होईल दुसरा नवीन प्लॉट नवीन प्लॉट चालू झाल्यानंतर जरा दर कमी येईल बरं बरं अनेक शेतकऱ्यांनी आता दर पाहून लागवडी सुरुवात लागवडी केली तर त्याच्या नशिबाने लागणार त्यांना पण भेटल त्याचं पण काय नाही एवढं <laughs> दहा वर्षातून पहिल्यांदाच दर असा हल्लाय बरोबर आहे म्हणजे तुमच्या शेतकऱ्याला दहा वर्षातून पहिल्यांदा दर असा मिळायला लागला तर वरच्या लोकांनी थोडं त्याला थोडा अडताळा केला बरोबर हा शिक्षक बांधवानी शेतकऱ्याला पहिल्यांदा दहा वर्षातच दर जास्त चांगला मिळाला बरोबर म्हणजे तुम्हाला जसं आठवतंय असं एवढा दर मिळाला एवढा दर कधीच नाही पहिल्यांदाच दर आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की यांचं असं मत आहे की पहिल्यांदाच असा एवढा दर मिळतो आहे काही ठिकाणी दोनशे रुपये किलोनीसुद्धा काही शेतकऱ्यांना दर मिळालेला आहे तर सरकारची नीती अशी आहे की दर वाढले की बाहेरच्या देशातून टमॅटो किंवा कांदा आयात करायचा शेतकऱ्यांच्या दोनच गोष्टीत दर वाढतो ते म्हणजे एक तर टमाटं आणि दुसरा आहे कांदा परंतु त्याचे दरही एवढे पडतात की त्याला अक्षरशः गिरायकसुद्धा मिळत नाही तर सध्या तुम्ही एवढं उत्पन्न मिळतंय काय आपली मनात म्हणजे काय प्रतिक्रिया काय आपली काय नाही शेतीने आपल्याला भरपूर दिलेला यश दिले तीन वर्षातून जरा थोडं आर्थिक परिस्थितीनं राहणार थोडा घोटाळा होता त्याच्यामुळं आपल्याला चांगलं मार्गदर्शन शेत हे केलं शेतीसाठी मित्रांनी हो पण केलं आणि माझ्या पावण्याराव यांनी थोडा प्रतिसाद दिला मला हा त्यामुळे तुम्ही सध्या आता समाधानी हा समाधात आनंदात आहे म्हणजे आता तुम्हाला आतापर्यंत पाच लाख प्रॉफिट झाले ना अजून या प्लॉट मधून अजून पाच लाख निश्चित मिळतील निश्चित मिळतात दर हाय राहिला तर व्यवस्थित होते तेवढं ओके ओके ठीक आहे तर आता आपण लागवडीकडे येऊया हो तर तुम्ही जो काय वाण निवडला तो कोणता वाण निवडला होता लागवडीसाठी लागवडीसाठी वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस हा वाहन बरं कुठून घेतली रोप नीवर्ला, नीवर्ला। ही आपण ही आम्ही घेतलं कुर्टीवरून कुर्टीवरून आण कुर्टीवर कोणती नर्सरी आहे ती नर्सरी आता ती आठवलं मला छत्रपती आहे बरं बरं छत्रपती कसं रोप मिळालं तुम्हाला ते रोप त्यांनी दिलं मला एक रुपयानं रुपयाने रोप पोच दिलं हा पोच दिली किती एक एकरावरती तुम्ही रोपांची लागवड केली लागवड केली एक एकराला एक एक के के एक एक दोन गुंटरांक मी बरं बरं तर सव्वा फुटावर मी डबल केलं ला। लागण डबल हा सव्वा फुटावर डबल डबल हा टोटल किती आपल्याला रोप लागले एक रोप लागली स चौदा हजार चौदा हजार रोपे लागले ठीक आहे तर लागा तुम्ही मल्चिंग पेपर वगैरे मल्चिंग, मल्चिंग मी वापरलं नाही तर टेम्परेचर जास्त होतं बरं का, मा का तर माझ्या एका गावातल्या मित्रानं सांगडलं होतं टेम्परेचर मध्ये रोप टिकत नाही ती बर म्हणून मी बिगर मल्चिंगचा प्लॉट केला बर बर आणि आणखी एक माझ्या नंतर जे पंधरा साईज लागण आहे त्या रोपा शेतकऱ्याचं जरा बहुत भरपूर नुकसान झालं बर मल्चिंगवर असल्या कारण बर बर काय मल्चिंग न काय अडचण आली त्यांना त्यांची रोप जळी टेम्परेचर जास्त होतं त्यावेळेस बरं 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 आणि माझं मल्चिंग नसल्या कारणानं माझी फक्त चौदा हजारात तीनशे रोप तुटाळ झाली बरं हा त्यामुळे तुम्ही मल्चिंग न वापरताच लागवड केली ओके ठीक आहे तर आपल्याला हे लागवड केल्यानंतर तुम्ही याच्यावर रोगराई होऊ नये म्हणून वगैरे किती फवारणी घेता किंवा किती दिवसाला फवारणी घेतात मी सा एक दिसाड फवारणी मारतो एक दिसाड औषध सोडतो बर पिंपरी नाशिक बुरशी नाशिक ह्याची फवारणी करताय आणि हे आपलं फळ वाढावं किंवा त्याला खत व्यवस्थापन कसं करतो सोडतो परत मॅग्नेशियम असते झिरोबन असते बारा एकसट असते तेरा चाळीस आहे बर ह्या सगळ्या खतांच्या तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये देत आहे फॉर्ने अधिक सोडणे ड्रिप न ठीक तर आता एक एकराचा प्लॉट आहे तर यासाठी जे काय टोमॅटो फळ लागत आहे त्याला तोडण्यासाठी वगैरे कामगार किती आहेत आपल्या कामगार आमच्याकडे काल होते बारा बर बर त्यांना किती सद्या हाजरी आहे सध्या सध्या हजरी त्यांना तीनशे रुपये बायांना हजरी आणि गाड्यांना पाचशे रुपये हजरे ठीक आहे ठीक तर हे कसं पीक आहे काय वाटतंय तुम्हाला की कधी दर वाढलेला असतो कधी कमी असतो तर शेतकऱ्यानं कसं याचा म्हणजे दर कधी मिळेल आणि कधी लागवड केली पाहिजे काय तुमचा अनुभव काय म्हणजे दर ही की तकदीर आहे बरं हां शेतकऱ्याला एक तर ती एक दहा वर्षातून आज टमाटोचं पैसे जास्त झालं म्हणून आता उद्या पुढल्या वेळेस भविष्यात शेतकऱ्यांनी जर जास्त लागवड केली तर ती शेतकरी थोडं अडचणी देऊ शकतात बरोबर म्हणजे लागवड जर जास्त झाली तर दर कमी येतात आणि लागवडी कमी असल्या तर दर वाढतात वाढतात त्यामुळे आपण चौकस बुद्धीने सध्या आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये लागवड किती झालेल्या आहेत त्याच्यानुसारच आपल्या कोणत्याही तरकारी पिकाची लागवड करा आपण नर्सरी ती चौकशी करणे की बाबा जेणेकरून कुठला प्लॉट कुठली रोप कमी गेले ती दोन चार नर्सऱ्याला विचारायचं की बाबा आता फ्लावरची जास्त गेले का कोबीची गे गेले का टमाट्याची गेले ती चौकशी करून जी होराटी कमी गेली ती आपण लावायची राईट राईट हा त्याचा निश्चित आपल्याला दरावर परिणाम झालेला हा तसा मग ती जास्त रोप जे जी गेलेत त्याच्यावर दरावर परिणाम होतो आणि जे जी रोप कमी गेलेत त्या ज्या जी ते आपण लागण का करायची त्याचा भविष्यात पुढं दर एखाद्या वेळेस सापडू शकतो बरोबर तर आता ही लागवड केल्यानंतर आपण टमाटोची लागवड केली लागवड केल्यानंतर याला हो तुम्ही मांडव किंवा सुतळीने बांधून तारा वगैरे बांधलेले आहेत मग ते कसं नियोजन काढले तुम्ही ती काय करायचं तर एक साधारण एक लिंबावणी माल सेटिंग झाल्यानंतर आपण फाउंडेशन करायचं फाउंडेशन केल्यानंतर तारा ताराबिरा व्यवस्थित वडून घेतल्यानंतर त्याला सुतळीनं व्यवस्थित बायकांकडून बांधून घ्यायची बरं बर त्याचा आपल्याला फायदा काय होतो म्हणजे माल लागल्यानंतर जमिनीवर खाली हे होत जमिनीवर फळ टिकून बाद होत नाही आणि ही, ही वीस अठ्ठेचाळीस असते ह्याला जेणेकरून सुतळीचा ही वापर करावाच लागतो बर हा आणि कोणत्या चांगल्या आहेत की चांगलं उत्पन्न देणाऱ्या उत्पन्न एक नंबर निघणार वीस अठ्ठेचाळीस हेच आहे हा आणि बिगर बांधता म्हणलं तर दिशी टमाटो एक पहिलं होतं ती शेतकरी जरा लावत नाहीत त्याला का तर त्याला थोडा माल कमी निघतो आणि दर थोडा ह्याच्यापेक्षा थोडा जास्त राहतो त्याला बरं बरं पण सध्या तरी आहे याला मार्केट खूप छान आहे हा याला आता तर आहे ठीक आहे तुम्ही इतर कोण कोणती करताय मी फ्लावर करतो मका करतो केळी करतो बर हा किती घरात आपल्या सदस्य आहेत सत सात आहेत बर म्हणजे मी एकटा आणि माझी आई वडील आमच्या घरची मुले वगैरे काय आता घरच्यांची काय प्रतिक्रिया आपल्याला तुम्हाला सध्या विक्रमी उत्पन्न मिळते अकरामध्ये काय घरच्यांची प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया काय आपल्याला राष्ट्र तर थोडं कमी आहे शेतीन साथ दिली तर कुठं तर आपलं थोडंफार घेण्याची अपेक्षा आहे म्हणजे आपल्याला या वर्षी एक एकरातून किती लाख का मिळतील अशी अपेक्षा एक साधारण मला सगळं जाऊन माझं एक पाच सहा लाख रुपये शिल्लक राहतील अशी अपेक्षा आहे माझी नाही आता तर पहिल्या तोड्यातच राहिले ना तरी पण त्यातनं जर बाबा इकडं तिकडे देणं घेणं समजून जाऊन मला एक पाच सहा लाख रुपये शिल्लक राहिले तर पूर्ण ह्याच्यात शिल्लक राहतील नाही पण मला या तुमच्या जे काही टोमॅटोचं पीक आहे ह्या पूर्ण एकरातून खर्च वजा आता निव्वळ एक... नफा किती राहील निव्वळ नफा आतापर्यंत पाच सात लाख झालेत म्हणतात त्यातले दोन लाख खर्चात गेले दोन अडी पाच लाख राहिले आणि लोकांचं इकडे देणं पिणं असतंय ना थोडंफार बरोबर येणारे अजून पाच लाख तर तुम्हाला मिळू शकतील दहा लाख रुपये उत्पन्न मला निवड राहू शकतो अजून किती दिवस हा प्लॉट चालेल एक प्लॉट आणखी एक महिना चाललिय सगळा एक हो पण आता सध्या तुम्ही जे काय विक्रमी उत्पन्न घेतले तुमच्या गावातील लो वगैरे लोकांचे किंवा मित्रमंडळींची काय प्रतिक्रिया काय म्हणतात ते आणि आशिले एक आमचे मित्राची एक मेहुणे आहेत त्या मेहनेने पण भरपूर आपल्याला साथ दिला त्यांनी का त्यांनी आपलं प्लॉटर येऊन मार्गदर्शन केलं ती आष्टीच आहेत बरोबर त्यांनी भरपूर बर मार्गदर्शन केलं आपल्याला ज्यावेळेस फोन करेल त्यावेळेस त्यांचं घरचं काम सोडून आपल्यापर्यंत पोहोचवतो बरोबर म्हणजे कोणती फवारणी करावी हा त्यांनी सांगायचं त्यांनी हा त्याच्यावर काय झालंय कमी जास्त त्यांनी पण मोबाईल वरनं फोटो दुकानदाराला पाठवायचं बरोबर हा म्हणजे बर, बरीचशी मदत केली हा बरीचशी मदत मला पाहुण्याची आणि मित्रांची आहे ओके आता आज तोडा चालू आहे तुमचा आज किती कॅरेट निघेल आज कालच्यातून राहिले ती म्हणून एक पन्नास साठ कॅरेट माल निघल साठ कॅरेट पण तुम्ही आता जे काय टमाटो आहे ते कलर मध्ये आल्यानंतर असा कलर आला पाहिजे असा कलर आल्यानंतर असा आल्यानंतर मग ह्याला जरा दर जास्त लागू शकतो बरं आणि थोडासा असा हिरवा असेल तर दर थोडा थोडाऱ्याच्या मनावर थोडा नॉर्मल कच्चा नेहमी असेल तर त्यांच्या मनावर हाही दर देते ती नाहीतर एखाद्या एपाऱ्याला माल कलर आलेला लागतो एखाद्या एपाऱ्याला माल कच्चा पाहिजे ठीक आहे मग तुम्ही आता सध्या काय मार्केटचा अभ्यास केलाय का की बाबा मुंबई मार्केटला काय दर चालू आहे किंवा बाहेर कुठं बेंगलोर असेल हैदराबाद कॅरेट एक तीन हजार रुपये जातो तीस किलो बर आणि अडीच किलो कॅरेट अडीच हजार जाऊ शकतो म्हणजे पंचवीस किलो हा ठीक आहे म्हणजे तुम्ही लोकल मार्केटला लोकल मार्केटला मी पोच करतो कधी येऊन येते ती माझ्यापासून बर बर ठीक आहे तर आता जे काय तुमचं या शेतीमधून हा, ता शेती उत्पन्न मिळते त्यात तुम्ही सध्या समाधानी आहात मग आता भविष्यात टमॅटो शेती करायची का हा करायची ना आपण प्रत्येक वर्षी लावायची पण आपण लावलंय ना त्याच टायमिंगला लावायची कमी गाव जास्त गाव ही काळी आहे कधी तर उत्पन्न देणारच देणार म्हणजे तुम्ही आता सध्या चालू आहे ऑगस्ट जून जुलै म्हणजे तुम्ही जून मध्ये लावली होती का मे मध्ये लावली होती मे मध्ये मे मध्ये लागवड तर शेतकरी मित्रांनो यांनी साधारणतः मेमध्ये लागवड केली होती तर साधारणतः आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाळ्याच्या प पुढे प बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाणी कमी असतं म्हणजे मार्च एप्रिल एप्रिल मेमध्ये जर लागवड केली तर निश्चितच आपल्याला ते बरोबर पावसाळ्याच्या तोंडावर हा हे प्लॉट चालू होतात आणि दर चांगला मिळतो तर प्रत्येक शेतकऱ्याने या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिले पाहिजे जेणेकरून आपल्याला जे काय आपण तरकारी पीक करत आहे त्याच्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकेल आणि सरकारनं सुद्धा थोडं शेतकऱ्या शेतकऱ्याकड थोडं लक्ष दिलं पाहिजे की बाबा जेणेकरून कुठल्या पण ह्याच्यात शेतकऱ्याचा तोटा होतो बरोबर हा शेतकऱ्याचा तर आपल्या तोटा तो हो म्हणून सरकारनं सरकारनं बी बाहेरनं काय घेऊन ये आपल्या आपल्या देशातलंच आपल्या आपल्या देशात खपाव राईट राईट हा त्याच्यासाठी वर मोदी साहेबांनी पण थोडं लक्ष शेतकऱ्याकडे कर द्यायला पाहिजे बरोबर जे काय कृषी मंत्री असतील आपले महाराष्ट्राचे असतील किंवा केंद्रात येतील त्यांनी सुद्धा या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे कारण आपला शेतकरी तुम्ही सांगता की जवळ दीड लाख रुपये या प्लॉट वर तुम्ही खर्च केलेला आहे जर याला दरच मिळाला नसता तर दीड लाख अगदी पूर्णतः वाया गेले असते काय 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 दिवस असं झाले शेतकऱ्याचं हाय असं जागेला प्लॉट लुटरून टाकलं त्यांनी खर्च सुद्धा निघाला नाही कर्जात गेली काय काय शेतकरी दो चार पाच तर शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहिजे म्हणजे कोणतंही पीक करू दे शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहिजे शेतकरी बंधू आपण पाहतो आहे की उच्च शिक्षित लोक ज्यांना एक लाख रुपये पगार आहे दोन लाख पगार आहे पन्नास साठ लाख हजार प्रति महिन्याला पगार आहे अशा लोकांना सुद्धा ज्यावेळेस शेतकऱ्याचं टमॅटो मागतं किंवा कांदा मागतो त्यावेळेस अनेक बातम्या तयार होतात किंवा लोक अक्षरशः सरकारला धारेवर धरतात परंतु त्याच शेतकऱ्याच्या मालाचं ज्यावेळेस दीड रुपयावर रुपयावर किलोवर दर येतो त्यावेळेस कुणीही शेतकऱ्याकडे डुंकून पाहत नाही तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर सध्या शेतकऱ्याला जो काय दर मिळतो आहे त्याचा लोकांनी तिरस्कार करू नये जर शेतकऱ्याला चार शेतकऱ्यांना मिळत असेल तर निश्चित आनंदच आहे ज्यांना काय टमॅटो खाणे परवडत नसेल अशा लोकांनी खाऊ नये परंतु विनाकारण शेतकऱ्यांना दर मिळतोय म्हणून शेतकऱ्यांना त्रास होईल अशा बातम्याही करू नये म्हणजे जे काही मीडिया आहे त्यांनी तर शेतकऱ्यांना कुठंतरी दोन ते तीन वर्षातून चांगला दर मिळतो तुम्ही तर म्हणता की हा दहा वर्षातून पहिल्यांदा दहा वर्षातून पहिल्यांदा तर साहेब आता सध्या जे काय तुमचं जो पीक आहे हे जे काय व्यापारी येतात ते जागेवरून घेऊन जातात जागेवरून येतात जागेवर फक्त तुम्ही फोन केला की बाबा आपला माल आलाय म्हणून ती म्हणते एखादा व्यापारी म्हणतो आम्हाला फोटो टाका फोटो टाकल्यानंतर त्यांना पसंत पडलं तर ती लगेच फोन करतात आम्ही उद्या येतो किंवा तासाने येतो हा ठीक आहे त्यामुळे तुमचा जागेवरून माल जात तर मित्रांनो जर का हा कोण व्यापारी व्हिडिओ पाहत असेल तर या शेतकऱ्याकडे चांगल्या क्वालिटीचा माल सध्या उपलब्ध आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही असाल आणि तुम्हालाही जर का टोमॅटोची मागणी असेल तर यांचा नंबर मी व्हिडिओमध्ये देत आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये असेल कारण व्हिडिओमध्ये दिला आणि हा व्हिडिओ अनेक दिवस चालेल त्यामुळे ते विनाकारण यांना त्रास होऊ नये म्हणून आपण त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि जर का यांच्याकडून तुम्हाला टमॅटो हवे असतील त्यांचा साधारणतः अजून एक महिना ते दीड महिना प्लॉट चालू शकतो एक महिना चालेल तर तुम्हाला हवा असेल टोमॅटो यांच्याकडून तर तुम्ही त्यांना जरूर कॉन्टॅक्ट करा आणि ते योग्य किमतीला तुम्हाला त्यांचं यांचं टमॅटो देतील तर शेतकरी बंधुने हे होते तानाजी माने ज्यांनी पहिल्यांदाच टमॅटोची शेती केली आणि पहिल्याच वर्षी त्यांना एक एकरातून दहा लाखाचं उत्पन्न मिळणार आहे सध्या सात लाखाचं उत्पन्न मिळालेलं ला आहे खर्च वाजवत आता पाच लाख शिल्लक राहिलेले आहेत आणि अजून येणाऱ्या काळामध्ये एक महिन्यामध्ये पाच लाखाचं तरी कमीत कमी उत्पन्न मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे तर मंडळी प्रत्येक शेतकऱ्याने वृत्तीने योग्य वेळेवर जर तरकारी पिकांची लागवड केली मार्केटचा अभ्यास करून किंवा आपल्या ज्या काय नर्सरीज आहेत नर्सरीमध्ये कोणत्या पिकाची जास्त लागवड झाली जा आहे किंवा कोणत्या रोपांचा जास्त उटाव झालेला जा आहे याचा अभ्यास करून जर आपण योग्य वेळेस लागवड केली तर निश्चित आपल्याला चांगला दर मिळेल तर बारा महिने असतात आपल्या वर्षामध्ये वर्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी एकाच वेळेस कोणत्याही तरकारी पिकाची लागवड न करता टप्प्याटप्प्याने केली तर निश्चितच सर्व शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो तर शेतकरी बंधून चौकसबुद्धीने व विचार करून मार्केटचा विचार करून आणि आपल्या नर्सरीमधील रोपांचा उटाव कोणता झाला आहे याचा सर्वांचा विचार करून तुम्ही लागवड करा निश्चित आपण आपल्या सर्वांना चांगला दर मिळू शकतो धन्यवाद सर धन्यवाद मित्रांनो सध्या टमॅटोचे दर वाढलेले आहेत आणि आपण सध्या आलेलो आहोत तानाजी किसन माने यांच्या टमॅटोच्या शेडवरती तर या ठिकाणी पाहू शकता तानाजी माने यांनी पहिल्यांदाच टॉमॅटोची लागवड करून एकरामध्ये मध्ये विक्रमी उत्पन्न घेतलेलं आहे तर त्यांचे वडील या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया नमस्कार बाबा आपलं नाव नाव किसन इश माने सध्या आपल्याला चांगलं दहा लाखाचं उत्पन्न झालेलं आहे समाधानी आहात का कसं पहिल्यांदाच ही पिकाची लागवड पहिल्यांदाच लागवड केली ती काय सांगाल काय आता तुम्हाला काय वाटतं एवढं उत्पन्न समाधान समाधान चांगलं आहे झालंय आतापर्यंत कोणत्या पिकाने एवढं उत्पन्न दिलं होतं पहिल्यांदाच टमाटो ओके मुलाचं कसं आहे कष्ट वगैरे किंवा चालू आहे आपल्यासोबत तानाजींच्या आजी सुद्धा आहेत तर त्यांचं वय पंच्याण्णव वर्ष आहे आणि या वयामध्ये सुद्धा ते त्यांना मदत करत आहेत तर शेतामध्ये मोकळ्या हवेमध्ये राहून आणि ते कष्ट करत आहेत त्यामुळे त्यांची सुद्धा तब्येत चांगली आहे आणि ते सध्या सध्याही सॉर्टिंगचं काम करत आहेत आजी नाव सांगा आपलं काशीबाई काशीबाई बर काय करताय आता सध्या तुम्ही मी अशी बसून काम करताय बर नातवाला चांगलं उत्पन्न दहा लाखापर्यंत का, मिळालंय काय वाटतंय मला आनंद वाटतो आनंद वाटतोय ठीक आहे ठीक आहे आता तुम्ही सॉर्टिंग करून हे तुम्ही मदत करू लागताय बर तुमचं नाव माझं नाव सुभद्रा किसन माने त्यांची आई आहात का तानाजीची आई ठीक आहे ठीक आहे सध्या आपल्याला चांगलं उत्पन्न मिळालं काय वाटतंय चांगलं वाटतंय समाधान समाधान वाटतंय पहिल्यांदा जेवढं उत्पन्न बरं आता हे कसं तुमचं काय काय नियोजन असतात निवडायचं 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 किर्टा भरायच्या माझी लक्ष्मी शांत आहे सगळ्यात बर 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 ठीक आहे तर मंडळी हे होते माने यांचे कुटुंबीय तर निश्चितच पहिल्यांदाच दहा लाखाचं उत्पन्न मिळालेलं आहे क्षेत्र अगदी कमी आहे त्यांचं जवळजवळ दोन ते अडीच एकर क्षेत्र आहे त्यामध्येच त्यांना यावर्षी दहा लाखाचं उत्पन्न मिळतं आहे त्यामुळे त्यांचं परिवार खूप आनंदी आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या घरामध्ये आनंद येण्यासाठी कुठेतरी सरकारनेसुद्धा जे काय शेतकऱ्यांचे पिकं आहेत त्यांना हमीभाव दिला पाहिजे निश्चितच यांच्यासारखी सर्व शेतकऱ्यांची कुटुंब आनंदी होतील